एन्व्हायरमेंट वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन गडचांदूरच्या वतीने ऐतिहासिक माणिकगड किल्ला गडचांदूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटक येऊन सर्वत्र प्लास्टिक फेकून देतात आणि यामुळे किल्ल्यातील परिसर अस्वच्छ होतो, म्हणून किल्ल्यावरील सर्व प्लास्टिक गोळा करण्यात आले आणि वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे प्लास्टिकमुळे प्रदूषण होतो, त्यामुळे हा उपक्रम राबवून किल्ल्यावरील सर्व प्लास्टिक बॅग्स गोळा करण्यात आले आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. एन्व्हायरमेंट अँड वाईल्ड लाईफ असोसिएशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आले. आज माणिकगड किल्ल्यावर जेवढ्या ज्या ज्या ठिकाणी कचरा पडलेला होता तो पूर्णपणे साफ करण्यात आला, तसेच ज्या पूर्ण किल्ल्यावर पसरलेला पायवाटा, सगळा पायवाटा फिरून आजूबाजूला पडलेला कचरा, बॉटल असो, प्लॅस्टिक असो, इतर कोणत्या प्लॅस्टिकच्या वस्तू असोत, त्या सगळ्या जमा करण्यात आल्या आणि आज एक माणिकगड किल्ल्यासाठी एक स्वच्छतेच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल उचलून. या अभियानामध्ये नेचर एन्व्हायरमेंट वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशनचे प्रितेश मत्ते, डॉक्टर प्रवीण लोनगाडगे, वैभव राव, वन अधिकारी बेंगेवाड व वन कर्मचारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 20 तासकरिता गणेश लोंढे, गडचांदूर, औरंगाबाद.